रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्य हा एक प्रवास आहे। या प्रवासातील आपल्याला इच्छितस्थळी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात। यातील काही जवळचे मार्ग असतात ज्याला आपण शॉर्टकट असं म्हणत असतो, तर काही लांब मार्गाचे असतात, शेवटी आपल्याला जावं तर लागतच असतं। प्रवास तर करावाच लागत असतो, काही ऋणानुबंध जतन करण्यासाठी, काही नातं जपण्यासाठी, तर काही प्रेमळ भावना सांभाळण्यासाठी। दोस्तानो, मार्ग कोणता निवडायचा याची निवड आपल्यावर अवलंबून असते। दोस्तानो, आयुष्यातील प्रवासाचंही असंच काहीतरी असावं, आपल्याला जवळीक असावी असं वाटतं। जीवन प्रवास करताना काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागत असतात, तर काही सहन कराव्या लागत असतात, तर काही विसरावं लागत असतं। शेवटी हा जीवन प्रवास आहे। मार्ग अनेक आहेत, जे समोर येतात ते चालावं, चालत राहावं। मार्ग चांगला असो किंवा खडतर असो, प्रवास केल्याशिवाय कोणाचीही सुटका झालेली नाही। फक्त एक डोक्यात ठेवायचं, प्रवास करताना सन्मार्गानं करायचा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। दुःखात हसायचं कसं आणि डोळ्यात अश्रू न आणता रडायचं कसं हे शिकवणारा गुरु भेटला तरच आयुष्याची वाटचाल सुलभ होण्यास मदत होत असते। स्वतःच्या बुद्धी आणि शक्तीवर विश्वास ठेवा, कारण दिवस फिरत असतात, दिवस येत असतात आणि दिवस जातही असतात। जो आपल्या प्रगतीसाठी सर्वाधिक कष्ट घेतो तो सर्वात चांगला मनुष्य असतो। तुमचा हेतू शुद्ध आणि उद्देश चांगला असेल तर देव निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदत करत असतो। पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेलं पावसाळं हे अधिक महत्वाचं असतात। क्षणोक्षणी आपल्याला येणारं दुःख हरवून जे नव्या सुखाचा शोध घेतात तेच नवं आयुष्य खऱ्या अर्थानं जगत असतात। अहंकाराची फक्त एकच गोष्ट वाईट आहे, तो कधी तुम्हाला जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात। दुराचारी दुष्ट स्वभावाचा, इतरांचं आणि स्वजनांचं विनाकारण नुकसान करणारा, अशा दुर्जनाशी मैत्री असणाऱ्या श्रेष्ठ पुरुषाचीही अधोगती होत असते। दुष्टांच्या संगतीचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नसतो, म्हणून त्यांच्यापासून दोन हात लांब राहा। काही काळानंतर आपल्याला जाणीव होते की काही लोकांना गमावून आपल्याला खूप काही मिळालं असतं। वाईट लोकांची संगत ही कायम नुकसानकारक असते, त्याचा सहवास सोडल्यावर त्याची जाणीव होत असते। परमेश्वर मंदिरात प्रार्थनास्थळामध्ये असतोच, पण खऱ्या अर्थानं तो चराचरात व्यापलेला असतो। तो तुमच्या आमच्या देहात वास्तव्य करत असतो, फक्त आपण त्याला आपल्या नजरेतून, आपल्या दृष्टीतून बघायला हवं। म्हणून मानसपूजा हीच खरी ईश्वर सेवा असते। इतरांचं ऐकून आपल्या मनात गैरसमज निर्माण करून एखाद्याशी असलेलं चांगलं संबंध खराब करू नका, कारण सांगणाऱ्याने
जे सांगितलं ते सत्यच असेल असं नाही, पण यामुळं एका सुंदर नात्याचा अंत होईल हे मात्र निश्चित असतं। आपण एकाच गोष्टीनं मागं राहतो आणि ती म्हणजे भीती, कोणी आपल्याला काहीतरी म्हणेल, आपल्याला हे काम जमेल की नाही, नक्की आपण यशस्वी होऊ की नाही, अशी मनामध्ये असणारी भीती आपल्याला आतल्यात मारत असते। म्हणून आधी ही भीती बाहेर काढणं आवश्यक असतं। आयुष्यात प्रत्येक माणसानं संपत्तीपेक्षाही जोडलेल्या माणसाची श्रीमंती उपभोगण्यात आनंद मानावा, कारण प्रत्येक व्यक्तीच्या अनुभव गाठोडीतून काही ना काही घ्यावं आणि त्यातून आपलं जगणं समृद्ध करत जावं। दररोज अशी प्रार्थना करा की जे मार्ग चांगले असतील त्याच मार्गावर माझी पावलं वळू दे आणि माझ्या शब्दामुळं कधी कोणाचं मन दुखू नये। बस इतकं जरी केलं तरी आयुष्य सुंदर झाल्यासारखं वाटेल। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत। एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचं मनोबळ संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत। मन अस्थिर आणि अशांत असेल तर कधीही सकारात्मक विचार येऊ शकत नाहीत। म्हणून मनाला स्थिर ठेवणं आवश्यक असतं, कारण मन शांत असेल तर चांगल्या मार्गावर नेईल आणि शांत नसेल तर चुकीचा मार्ग दाखवेल। यशाचं उत्तुंग शिखर गाठल्यावर जो हुरळून जात नाही, ज्याचं पाय जमिनीवर असतात त्याच्या पायाशी यश कायम विसावत असतं, पण या उलट काहीशा यशानं जो त्वरित हुरळून जातो, जो संस्कार शून्य असतो, त्याला यश नेहमीच हुलकावणी देत जात। माणसं जितके शरीरानं थकत नाहीत तितके ती विचारानं थकतात, आणि विचार देखील स्वतःचं नाही दुसऱ्यांचा विचार करून डोक्यावर ओझं घेण्याची सवय माणसाला थकवत असते। अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होतात, पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणं आवश्यक ठरत असतं।